एका बाजूला जाती अंताच्या बाता मारल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला शासनाच्याच धोरणामुळे जाती व्यवस्थेला खत पाणी मिळतंय। आता तर रासायनिक खत खरेदी करताना ई पॉस मशीनवर शेतकऱ्याची जात नोंद करावी लागतेय, त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होतीय। ई पॉस मशीनवरील जातीचा कॉलम भरल्याशिवाय खत वितरित करता येत नाही, त्यामुळे खत विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्येही वादाचे प्रसंग उद्भवत आहेत। रासायनिक खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात अनुदान देतं। शेतीसाठी ही खतं कमी दरात उपलब्ध व्हावीत हा त्यामागचा उद्देश आहे। रासायनिक खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीनं खत वितरण केलं जातंय। खत विक्री केंद्रातील ई पॉस मशीनवर संबंधित शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सबमिट केला जातो, त्यानंतर अंगठ्याच्या ठशावरून पडताळणी केली जाते। अशा पद्धतीनं यापूर्वी शेतकऱ्याला रासायनिक खत वितरित केलं जायचं, मात्र या ई पॉस मशीनच्या सिस्टीममध्ये केंद्र शासनानं आणखी दोन कॉलम वाढवले आहेत। संबंधित शेतकरी रोख रक्कम देणार आहे की कॅशलेस पद्धतीनं व्यवहार करणार आहे असा एक कॉलम, तर दुसरा कॉलम आहे खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची जात नमूद करणारा। ई पॉस मशीनवरून खत विक्री केली जाते, ज्या शेतकऱ्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनाच खत विक्री केली जाते। ई पॉस मशीनवर आता नवीन सुधारणा अशी झालेली आहे की त्यामध्ये जातीचा कॉलम आलेला आहे आणि कॅश किंवा कॅशलेस ट्रान्झॅक्शन आहे, हे दोन फीचर्स त्यामध्ये वाढवलेले आहेत। खत खरेदी करताना जातीची माहिती विचारण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारणं चुकीचं असून केंद्र सरकार अशा पद्धतीनं जाती व्यवस्थेला खतपाणी घालत असल्याची टीका होतीये। खत घेत असताना तुला बाबा त्या कुठलं पीक आहे काय पीक आहे हे विचारलं तर एक योग्य आहे, परंतु तुझी शेतकऱ्याची जात कुठली आहे हे जर विचारणं जर तर हा काय योग्य प्रकार नाही आहे। आणि शेतकरी कुठल्या जातीत आहे असं बघून जर खत द्यायचं असेल तर हे आजपर्यंत काय असं काय घडलं नव्हतं, पण हे आता हे घडा लागले नेमकं, ह्याच्याबद्दल जरा नाराजीच आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रश्नावरून थेट केंद्र सरकारवर टीका केली आहे। राज्याच्या विधिमंडळातही या प्रश्नावरून घमासान झालाय। दरम्यान रासायनिक खत खरेदी करताना ई पॉस मशीनवर समाविष्ट केलेला जातीचा कॉलम रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारकडे केली आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे भगवान काटे यांनी दिली। शेतीमध्ये सर्व जाती धर्माचे शेतकरी आहेत, त्यामुळं शेतीमध्ये खतं घेताना जात विचारणं हे अत्यंत चुकीचं आहे। राज्य सरकारने आता त्यांना विनंती केलेली आहे आणि ती विनंती खरं म्हणजे जातीचा कॉलम काढून टाकावा आणि हे खरी विनंती योग्य आहे आणि या संदर्भात केंद्र सरकारनं ही विनंती मान्य करावी आणि जातीचा कॉलमच काढून टाकावा आणि शेतकरी सर्व जातीचे आहेत, सर्व पिकं घेणार आहेत आणि त्यांनी जातीचा खुलासा मागू नये असं आमचं मत आहे। ई पॉस मशीनवर पडताळणी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जाते। खत विक्रेते आणि शेतकऱ्यांचा वर्षानुवर्ष व्यवहार चालत आलेला असतो, आत्ताच खत विक्रेते जातीची माहिती विचारू लागल्यानं शेतकऱ्यांना धक्का बसतोय। एवढी वर्ष आम्ही तुमच्याकडे खत खरेदी करतो, तुम्ही आम्हाला ओळखत नाही का असा प्रश्न शेतकरी करतात। तर काही वेळा या मुद्द्यावरून शेतकरी आणि खत विक्रेत्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत। केंद्र सरकारनं रासायनिक खतांच्या ई पॉस मशीनवर जात नमूद करण्यापाठीमागचा उद्देश जाहीर केल्यास शेतकरी आणि खत विक्रेत्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत।